लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांना राजस्थानी ब्राह्मण युवा संघटनेच्या वतीने अल्पोपहार देण्यात येत आहे। सोलापूर शहरात 18 आरोग्य केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू असून या केंद्रावर लसीकरण करणाऱ्या आरोग्य सेवकांना राजस्थानी ब्राह्मण युवा संघटनेच्या वतीने गेल्या 10 दिवसांपासून नियमितपणे नाश्ता देण्यात येत आहे। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष दायमा, सागर तिवाड़ी, अनुपम खंडेलवाल, श्यामजी शर्मा, नवनीत पंचारिया, पंकज खंडेलवाल, चेतन शर्मा, गोकुल पारीक, नटवर दायमा, निकुंज तिवाड़ी, अभिजीत उपाध्याय, विशाल उपाध्याय, निलेश दायमा, आनंद जोशी, अमरदीप पारीक, हर्ष पंचारिया यांनी परिश्रम घेतले। आमच्या इथे जवळपास 20 आशा वर्कर आणि एनएम स्टाफ असा एकूण 12 आहे। थोडक्यात आमचं सेंटर हे बिगेस्ट स्टाफने अक्वायर्ड केलेलं आहे। अशा सगळ्या कोविड वॉरियरसाठी राजस्थानी ब्राह्मण युवा मंडळ यांच्याकडून आम्हाला डेली बेसिसवरती नाश्ता येतो आणि त्याचा तो अत्यंत चांगला असा नाश्ता आणि अगदी वेळेमध्ये आम्हाला पोचतो। ह्या सगळ्या कोविड वॉरियरसाठी हे आम्हाला जी मदत करतात ती अमूल्य आहे, त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानेन। गेले 25-30 दिवसापासून आम्ही राजस्थानी ब्राह्मण युवा संघटनातर्फे जे आपल्यासाठी जीवाचं रान करून आशा वर्कर झाले, डॉक्टर झाले आणि पोलीस खाते जे आपल्यासाठी जीवाचं रान करून काम करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही धनराज पांड्यांना, आयुक्त साहेबांना विनंती करून बाबा आमची बी काहीतरी सेवा बन करायचा आम्हाला मौका द्या, तर त्यांनी आम्हाला परमिशन देऊन एक 4 डिव्हिजनचे आपल्याला फूड पॅकेट सकाळी नाश्त्याची व्यवस्था आमच्यातर्फे आम्ही युवा संघटनेतर्फे करतोय। निरंतर 25 दिवसापासून आम्ही हे कार्य करत आहे आणि आम्हाला खूप जणांचा त्याच्यात सहकार्य मिळत आहे आणि हे आम्ही आमच्यासाठी धन्य समजतो की हे कार्य करण्यासाठी आम्हाला ही ताकद दिली आहे।